पण वाट पाहत होती, आम्ही पण वाट पाहत होतो. आणि मला असं वाटतं गेल्या 5 वर्षापासून जनसंपर्क, विकास आणि लोकांपासून ज्या पद्धतीनं आम्ही लोकांमध्ये मिसळतो, 2200 गावांमध्ये 2-2, 3-3, 4-4 वेळा आम्ही जाऊन आलेलो. पहिले 20-25 वर्षा इतिहासामध्ये 200 गावात सुद्धा खासदार जवळ जात नव्हता. आणि लोक ज्या पद्धतीनं परिवारासारखे जोडलेले आहे, महिला आहे, युवक आहे, बुजुर्ग आहे, प्रचारामध्ये जो उत्साह दिसत होता, ज्या रॅल्या होत होत्या, ज्या सभा होत होत्या, त्याच्यामागे एकच नारा होता, देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि अमरावती जिल्ह्याचे खासदार नवनीत राणा. त्यामुळे विरोधकांमध्ये पूर्ण अशा पद्धतीचं वातावरण झालं होतं, बेचैन झाले होते, अनेक विरोधकांचा बीपी वाढला होता, अनेकांना सुचत नव्हतं की आपण काय करायला पाहिजे काय नाही, म्हणून ते उठलं सुटलं आमच्यावर टीका करत होते, आम्हाला दम देत होते, आमचा विरोध करत होते. पण आज त्या सगळ्या विरोधाला उत्तर देण्याचे दिवस आहे आणि जनता इतक्या ताकदीनं उत्तर देणार आहे की 3 लाखापेक्षा जास्त मतांनी नवनीत राणा निवडून येईल. तुमच्या विरोधात राहुल गांधींनी सभा घेतली या ठिकाणी, बच्चू कडूरी दंड थोपाटले होते, त्रिकोणीय राहिला सगळ्या प्रचाराचा हे. आमच्या विरोधामध्ये राहुल गांधींनी सभा घेतली, आदरणीय शरद पवार साहेबांनी घेतली, उद्धव ठाकरेजींनी घेतली, येळपट्टे संजय राऊत आले होते त्यांनी घेतली, अशा अनेक ताकदवर नेत्यांच्या सभा झाल्या. पण एक लक्षात ठेवा, राहुल गांधी आल्यामुळं आमचे मतं वाढले. कशावरून असं म्हणता? कारण की राहुल गांधी अमरावतीमध्ये आल्यानंतर त्यांनी अंबादेवीचं नाव घेतलं नाही, एकविरा मातेचं नाव घेतलं नाही, तुकडोजी महाराजांचं नाही, शिवाजी महाराजांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव घेतलं नाही. त्यांनी कोणाचं नाव घेतलं? नाना पडवळेचं घेतलं, यशोमती ठाकूरचं घेतलं, बळवंत वानखळेचं घेतलं. आणि अमित शहाजी जेव्हा आले, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, गुलाबबाबा महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज आणि एकविरा माता अंबा मातेचं नाव घेऊन आपली सुरुवात केली. म्हणजे राहुल गांधी आल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा जे खऱ्या अर्थानं जे पप्पू म्हणून त्याचं नाव आहे, त्याला जे खऱ्या अर्थानं